सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। मिरजेत वीज वितरण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे विजेचा धक्का लागून तरुण 50% होरपळून निघाला आहे। सुभाषनगर रोड अमननगर दर्गा मोहल्ला येथे ही घटना घडली। वीज महावितरण महामंडळाच्या गलथान कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला। या भागातील वीज प्रवाहाच्या मुख्य तारांचे लोखंडी खांब सुमारे 60° वाकलेत, त्यामुळे वीज प्रवाहित तारा घरावर आल्या। मिरज MIDC मध्ये 33,000 KV वोल्ट वीज प्रवाह करणाऱ्या मुख्य तारा या सद्दाम अकबर सौदागर यांच्या घराहून गेल्या आहेत। त्यांच्या घराचे रंगकाम करण्यासाठी आलेला मलिक मक्तूम चौधरी व 24 वर्ष राणार महिषा रोड चांद कॉलनी मिरज हा रंगकाम करीत असताना विजेच्या तारा जवळ गेल्यानं शॉक लागून 50% होरपळून निघाला। मलिक चौधरी हा गंभीररित्या भाजल्यानं त्याच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। नागरिकांनी वारंवार वीज महावितरण महामंडळाच्या कार्यालयात जाऊन विजेचे खांब सरळ उभे करण्याची मागणी केली होती। याकडे वीज महामंडळानं दुर्लक्ष केलं, त्यामुळे ही दुर्घटना घडली। 2013 रोजी याच भागात अजिम मुल्ला वय 10 वर्ष याचा घरावर खेळत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। याकडे वीज महावितरण महामंडळानं दुर्लक्ष केल्यानं परत एका तरुणाचा जीव धोक्यात आहे। या घटनेमुळे नागरिक संतप्त झाले असून वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्याकडे गेले आहेत। आमच्या घरात काम चालू असताना MECBची जी मेन लाईन गेल्या 33,000 वॉल्टची, त्याचं जे काम चालू होतं घराचं पेंटिंगचं, तर पेंटिंगचं काम करताना ते आमच्या कामगाराला विजेच्या तारेने जे आर्थिंगने ओढून घेतलं आहे आणि ते 50% भाजलं आहे। हे इन्सिडेंट्स 3 तारखेला झालं आहे आणि आम्ही MECBला अर्ज वगैरे याच्या अगोदर पण दिला आहे आणि MECB अजून पण काही दखल घेतली नाही। आणि 2013 या लाईनीमुळेच एका पोरग्याचा जीव पण गेला आहे, तरी पण आम्ही 50 वेळा अर्ज दिलं तरी पण MECBनं अजून पण आमची काही दखल घेतलेली नाही। हे जे इथं येऊन बघितलं ना तर 50% जे पोल जे आहे पूर्ण वाकलेले आहेत आणि जर MECB जर या वेळेला पण जर आमची दखल नाही घेतली तर ते पोल वाकून जे आहे घरावर पडण्याची 100% चान्सेस आहेत आणि दुसऱ्या लोकांचा पण जीव जाणार याची 100% गॅरंटी जी आहे आणि MECB जे आहे याची काही दखल देत नाही। आणि आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा स्थानिक लोकांनी वारंवार तक्रार दिली तरी पण MECBला काही जाग येत नाही। आमची MECBकडं एवढीच मागणी आहे की MECBने जे हे झालं आहे सगळं कारभार हे MECBने जरा काळजीपूर्वक हे सगळं व्यवस्थित करून द्यावं आम्हाला। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज।